हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही मस्त आहात ना मस्तच राहा श्री स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंग तर आज मी चालली आहे बाहेर ते कुठे तुम्हाला थोड्या वेळात कळेलच आणि स्टार्टिंगला तुम्हाला इंट्रो बघून कळालंच असेल तर आज आम्ही महिलांनी काढलेली आहे पिकनिक अलिबागसाठी ॲक्च्युली अलिबागचं जे टायटल टाकलेलं आहे ते चुकलं आहे पण मला त्याला ॲडिट करता नाही आलं त्याच्यासाठी सॉरी अलिबागची जी स्पेलिंग असते ती चुकीची झालेली आहे त्याच्यासाठी सॉरी कारण की आता मी परत री ओपन तो काढून व्हिडिओ बन एडिट करणं मला कठीण वाटत होतं म्हणून मी तो व्हिडिओ राहू दिला तर मी रस्त्यावरती आलेली आहे मॉर्निंगची वेळ आहे साडेसहाची जशा तुम्ही माझ्या घड्याळमध्ये बघितलं असेल तर सकाळचं तिथे जास्त माणसं नव्हती रस्त्यावरती आल्यावरती बघू शके बघितलं असेल तुम्ही लोकांनी खूप कमी होती चार पाच अशी माणसं दिसायची आणि फायनली जेव्हा आम्हाला जिथे भेटायचं होतं तिथे आम्ही भेटलो तिथे एवढ्या महिला होत्या वाढ बघता बघता सगळ्यांची आम्हाला सात वाजले सातचे सव्वा सात झाले आणि साडेसात वाजता आमची बस निघाली हे आमची पूर्ण महिलांची टीम होती तर आज आम्ही चाललेलो आहो अलिबागच्या पिकनिकला फक्त महिलांसाठी आहे याच्यामध्ये जेंट्स किंवा मुली मुलं नाही अलाउड कारण की त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की एक दिवस स्वतःसाठी म्हणून आम्ही ही पिकनिक काढलेली होती आणि ज्यांच्यातर्फे आम्ही जातो त्यांना खूप खूप धन्यवाद तर अशाच पद्धतीने आम्ही निघालो होतो सॉरी पद्धतीने नाही अशा तऱ्हेने आम्ही निघालो ॲक्च्युली बस होत्या बसमध्ये आम्ही निघालो खाण्यापिण्याची आमची सगळी व्यवस्था त्यांच्याकडे होती फक्त सकाळचा नाश्ता आम्हाला घेऊन जायचा होता खूप एन्जॉय केला आम्ही जे पण काय असेल ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे ऑन द वेचा सॉरी रस्त्याचा जो व्हिडिओ काढलेला आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ खूप शेकी शेकी होत असेल कारण की गाडी चालताना मोबाईल हात मोबाईल हातात असल्यावरती हात हा स्थिर राहत नाही त्याच्यामुळे थोडासा व्हिडिओ माझा शेकी शेकी झालेला आहे हलतोय खूपच तर प्लीज इग्नोर करा तर, सका जा जा तर जा हे सकाळचं मॉर्निंगचं व्ह्यू मला खूप छान वाटलं तर मला वाटलं चला कॅप्चर करूया आणि शेअर करूया घरामध्ये जेव्हा आपण असतो ना तेव्हा हे सगळं आपल्याला फील करता येत नाही आपण घराच्या आतमध्ये राहतो त्याच्यामुळे काहीच कळत नाही बाहेरच्या दुनियामध्ये काय चाललेलं असतं पण मी आज खूप वर्षांनी म्हणता येईल की मी एवढं मॉर्निंगला घराच्या बाहेर निघालेली खूप एन्जॉय केला मी त्या दिवशी तो दिवस होता सव्वीस दोन दोन हजार तेवीस त्या दिवशी माझ्या मुलाचा वाढदिवस पण होता पण वाढदिवस त्याला करायचा नव्हता संडेला तर तो मला बोललेला मम्मी आपण मंडेला करूया कारण की त्याला स्कूलमध्ये सेलिब्रेशन करायचं होतं तर म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही म्हणून मी त्याचा वाढदिवसाचं जे सेलिब्रेशन आहे ते मंडेला ठेवलं होतं कारण की त्याचा हट्ट होता तर मला माहिती नाही मी चुकीचं केलं राईट केलं त्याचं जे तुम्हाला काही वाटत असेल तर कमेंट करू शकता बसमध्ये तुम्ही बघू शकता कशा प्रकारे सगळ्यांनी एन्जॉय केलं आहे ही आमची पूर्ण महिलांची टीम करा, करा ले ले। ले ले, आहे महिला मोर्चाची खूप छान आहेत आमच्या सगळ्या मित्रमैत्रिणी मित्र नाही बोलता येणार मैत्रिणीच आहेत ऑलमोस्ट जसं तुम्ही बघू शकता की खूप एन्जॉय करत डान्स करत आम्ही सगळे चालले आहोत खूप एन्जॉय केला सकाळचा नाश्ता सगळ्यांनी आपल्या आपल्या घरून बनवून आणलेला काहींनी स्नॅक्स वगैरे घेतलेले तर त्याच्यामध्ये मी स्नॅक्स घेतलेले आणि ज्या माझ्या ताई आहेत नेताताई त्यांनी सकाळचा नाश्ता जो आहे तो घरून आणलेला आमचं म्हणजे दोघींचं बोलणं झालेलं की तू बाहेरून काहीतरी स्नॅक्स घे मी घरातूनही आणणार नाश्तात म्हटलं ठीक आहे आणि काहीच्या म्हणजे काही लोकांनी नाश्ता आणलेला काही जणांनी स्नॅक्स आणलेला तिकडे गेल्यावर आम्हाला जेवणाची व्यवस्था यांनीच केली होती व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण पदार्थ होते तर बघू शकता कशाप्रकारे एन्जॉय केलेला आहे खूप मज्जा येत होती चंद्राच्या सॉन्गवरती डान्स चाललेला पण मी इथे सॉन्ग ॲड नाही करू शकत कारण की सॉन्ग ॲड केल्याने कॉपीराईट येऊ शकतं आणि मला ते अजिबात नको आहे तर तुम्ही बघू शकता कशाप्रकारे सगळ्यांच्या सेल्फी प्लस डान्स व्हिडिओ सगळं चालू होतं आणि मी बाहेरचा व्हिडिओ जो आहे तो शूट करत होती मला खूप मज्जा वाटत होती बाहेरचा तो व्ह्यू बघून खूप छान वाटत होता आणि मॉर्निंगचे जास्त वेळ झालेला नाही साडेआठच्या दरम्यानची हा व्हिडिओ आहे अशा प्रकारे सगळे एन्जॉय आहेत तिथे गेल्यावर पण थोडंफार मी शूट केलं आहे जास्त शूट नाही करता आलं कारण की जर मी शूट केलं असतं तर मी एन्जॉय कधी केलं असतं आणि परत माझं इथे कधी जाणं होणार हे मला माहिती नव्हतं आणि जायचं आहे मला परत मुलांना घेऊन कारण की ह्यावेळेस फक्त आम्ही महिला महिला जात आहोत याच्यामध्ये जेंट्स आणि मुलं अजिबात नाही आहेत फक्त आमच्यासाठी तो दिवस होता त्याच्यामुळे मुलांना अलाऊड नव्हतं केलं की मुलांना जर तुम्ही घेऊन गेले तर तुमचं लक्ष मुलांकडे राहणार मग तुम्ही एन्जॉय कधी करणार यासाठी आम्हाला मुलं नॉट अलाउड असं स्ट्रिक्टली सांगितलं होतं तर ज्यांना जमलं त्या महिला आल्या ज्यांची मुलं खूपच छोटी होते त्यांना पॉसिबल नव्हतं तर त्यांनी ते येणं टाळलं माझा मुलगा मोठा होता बऱ्यापैकी आणि माझा मोठा मुलगा घरी असताना आणि माझे पप्पा घरी असताना मी त्यांच्याकडे माझ्या छोट्या मुलाला सोडून दिलं आणि मी त्यांच्याबरोबर ट्रिपला गेलेली फायनली आम्ही अलिबागच्या जवळ पोहोचलेलो आहो मी थोडा थोडा व्हिडिओ तुम्हाला दाखवते तिथे गेल्यावर जास्त शूट नाही करता आलं मला कारण की काय होतं जर मी शूट करत बसली असते तर मला एन्जॉय करायला मिळालं नसतं आणि काही काही अशा गोष्टी पण आहेत ज्या तुम्हाला तिथे गेल्यावर हो सांभाळायच्या आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब माझ्या व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला विसरू नका फायनली आम्ही अलिबागला पोहोचलेलो आहो हे काशीद बीचला आम्ही आलो आहे अलिबागला बरेचसे बीच आहेत तर आम्ही काशीद बीचला पोहोचलेलो आहो खूप छान वाटत होतं इतकी छान इथे रेती आहे ना वाळू सॉरी रेतीने वाळू इतकी छान वाटत होती ना हातामध्ये अशी घेतली की अशी घसरून जायची कळतच नव्हतं खूप वाईट वाईट आणि खूप छान वाटत होतं असं ते आपण जेव्हा पिक्चरमध्ये बघतो ना तो वेगळा फील असतो आणि जेव्हा हातामध्ये मी वाळू घेतले आणि हे का खेळत होती ना तेव्हा मला खूप छान वाटलं तर अशा प्रकारचा तिथे व्ह्यू तुम्हाला बघायला मिळेल आम्ही समुद्रामध्ये पण गेलेलो पण मी जास्त शूट नाही केलं आहे कारण की मग मी शूट केलं असता तर मी एन्जॉय कधी केलं असतं त्याच्यासाठी मी गेली नाही इथे तुम्ही घोडे पण बघू शकता इथे तुम्ही घोड्यावरती बसल्यावरती तुम्हाला हंड्रेड रुपीज काहीतरी चार्ज आहे आणि खाण्यापिण्याचं तुम्हाला सांगायला जर गेली ना तर आमच्या इथे नॉर्मली जो गोळा भेटतो थंड बर्फाचा तो दहा रुपयाला मिळतो आणि तिकडे गेल्यावरती ना एक गोळा तीस रुपयाला होता प्लस तुम्हाला खाण्यापिण्याच्या वस्तू पण तिथे भरपूर कॉस्टली मिळणार आहे कारण की कसं ना तिथे खूप भाव आहे म्हणजे दहाच्या तीनपट आहे म्हणजे दहा रुपयाचा गोळा तिथे तीस रुपयाला होता हा आमचा ग्रुप होता बरेचसे माहि मागे राहिले होते आणि काही काही महिला पुढे आलेल्या होत्या तर अशा प्रकारे आम्ही एन्जॉय केला सांगायची एक गोष्ट तुम्हाला राहिली की तुम्ही तुमच्या वस्तू ज्या पण आहेत ना त्या प्लीज कॅरी करा व्यवस्थित चष्मा जास्त करून चष्मा जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही चष्मा प्लीज डोक्याला न लावता बॅगेमध्ये असा व्यवस्थित ठेवून द्या कारण की इथे मी माझा चष्मा हरवला मी जाताना माझा एवढा मूळ ऑफ झाला ना कारण की साडेचार हजाराचा माझा चष्मा मी दोन महिने पण नव्हते झाले बनवलेला तर तो माझ्याकडून मिस झाला तर हेच तुम्हाला सांगायचं होतं की तुम्ही जर नेक्स्ट टाइम मुलांना घेऊन गेला तर मुलांना पण व्यवस्थित सांभाळा मुलांना जास्त पाण्यात जाऊ नका देऊ आणि आपल्या मौल्यवान वस्तूची काळजी स्वतःच घ्या तर हाच होता माझा आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल तर चला